सुप्रभात, जय महाराष्ट्र, जय खानदेश। माझ्या यूट्यूबर चॅनलमध्ये आपलं स्वागत। खूप सकाळ झालेली आहे आमच्याकडे। आता सकाळचे 8 वाजलेले आहेत। माझ्या नवा ब्लॉगमध्ये आपलं स्वागत। काय चालू आहे तुमचं? आमचं नेमकं नाही इथं, पाऊस भरपूर पडतोय। दाखवतो तुम्हाला बॅक कॅमेराने। हे बघा, पूर्ण ओलं झालेलं आहे। ओलं चिंब एकदम हिरवट हिरवट झालेलं आहे सगळीकडे। नजारा म्हणजे नजारा आहे। कपडे धुतले गेले, वाढण्यासाठी टाकावे लागतील। घरामध्ये पूर्ण अंधार आहे, लाईट चालू आहे पण कारण की ढगाळ वातावरण असल्यामुळे उजेड पडत नाही। मम्मी बसलेली जिगू भाग्यशा। शनिवारी शाळेत गेलेले। शनिवारची सकाळची शाळा असल्यामुळे सकाळमध्ये गेले ते। हे बघा, जबरदस्त पाऊस, ओलं चिंब, पाणीच पाणी झालेलं आहे। काल फार पाऊस होता आणि आज पण ढगाळ वातावरण झालेलं आहे। सकाळी रात्री तर काय आला नाही पाऊस, पण आता वाटतं आहे की बाबा पाऊस पडेल। नुकसान पण फार होते जास्त। कपाशेत आहेत त्या लाल पडत आहेत। शेतात जाईल मी, तिथलं वातावरण दाखवेल। बघा गावातील वातावरण, इकडे शाळा, हे मंदिर बजरंगबली आणि शंकरजी भगवानचं। इकडे राम मंदिर बनत आहे नवं, काम चालू झालेलं आहे। या काकान त्या बकऱ्या चारायला जायला ना पाती। सूर्यकिरण निघालेलं आहे। इथं एअरटेल, वोडाफोन, जिओ टावर आहे। एकदम हिरवट झालेलं आहे सगळीकडे। जबरदस्त वातावरण आहे आज। हे बघा, हा जो रस्ता आहे अजून लोंढऱ्याला जातो, अजून एक गाव आहे पुढं, तिथं हा रस्ता जातो आणि शेताकडे पण जातो आपल्या। मक्की, तुवीर, चिक्कूचे झाडी। हा बघा टावर, पाऊस पडलं असल्यामुळे सगळ्या शेतामध्ये शांतता आहे। कोणी नाही शेतात। सूर्य दर्शन झालेलं आहे। जबरदस्त वातावरण आहे आज। माहीत पडेल अजून दुपारून काय होतं, काही नाही। मक्की पक्की झालेली आहेत। ऊन पडलं असतं तर वशात कोरडे होऊन गेले असते। उतरावं लागेल आता। इकडनं रस्ता आहे शेताकडे जायचा आणि जुने गाव जातो हा रस्ता जुने लोंढऱ्याला। बघा, ऊसामधून रस्ता आहे। इकडे तिकडं ऊस आहे, मध्ये मिरे बांध आहे, त्याच्यावर असं जावं लागतं। फार अरेंजमेंट, पाऊस पडलेला असल्यामुळे। हे बघा कसं आहे, कॉमेंट्स करा, चांगलं आहे का वाईट आहे। चालू आता रस्ता उसाच्या बांधवरचा। हे बघा वातावरण, इकडं पण मक्की येत। जबरदस्त वातावरण आहे आज। एक नंबर, असं जावं लागतं। दररोज स्ट्रगल करावं लागतं शेतात जाण्यासाठी। घामवरला असल्यामुळे फार त्रास होतो चालण्याला। गाडी पण जात नाही तिथपर्यंत।
आणि गाडी सहसा मी आणत नाही, पायी पायी येतो. हे इकडनं रस्ता आहे बघा, इकडं पण मक्की, इकडं पण मक्की. वाट जाते गाढ वाट, इथून असं वरती चढावं लागतं. हे बघा एकदम स्ट्रगल इथं पण चढण्याचं. हे मक्की काका त्यांचे, हा रस्ता आहे इथून, इथून पण तसाच रस्ता आहे जसा उसामध्ये आहे तसा. थोडं व्यवस्थित चालता येतं इथं. हे बघा इकडं पण मक्की, इकडं तुयर कपास संजू पाटील यांची. व्हिडिओ जर आवडेल लाईक करा, शेअर करा, कॉमेंट्स पाठवा. कॉमेंट्स ऐकायच्या पण येत नाही मला. आणि सबस्क्राईब करा प्लीज, सबस्क्रायबर वाढतील, व्हिडिओ वाढतील, छान छान व्हिडिओ भेटतील बघण्यासाठी. अच्छा ऊन पडलेलं आहे जबरदस्त. आता अजून मी शेतातच आहे, पीक पाणी नोंदवत होतो. पीक पाणी एका गटाची नोंदणी गेली. हे बघा मक्की जबरदस्त ऊन पडत आहे. आज असंच ऊन पडायला पाहिजे, पूर्ण ओले झालेलं आहे. जेवढं ऊन पडेल तेवढं चांगलं राहील, तेव्हा पिकं व्यवस्थित होतील, मक्की पण सुकले जातील. तोडण्यासाठी आसानी होईल. हे बघा मस्त ऊन पडलेलं आहे आज. माझ्याकडे ती स्ट्रीक नाही आहे त्यामुळे फक्त चेहऱ्याचेच व्हिडिओ तुम्हाला दिसतो. बॅक कॅमेरा करून कपाशी दाखवतो माझी. जबरदस्त झालेली आहे. ऊन म्हणजे ऊन आहे आज, मस्त ऊन झालेलं आहे, मस्त वातावरण झालेलं आहे. कपास एकदम जसं ऊन पडत आहे तसं तसं व्यवस्थित दिसते. बॅकने दाखव, एकदम हिरवट असं वातावरण राहिलं तर कपाशी पण एकदम व्यवस्थित होतील आणि एकदम भारी वाटेल. मस्त वाटतं. इकडं मक्की त्या तिकडे टुपी आले. चला मग आता घराकडे प्रस्थान करतो मी. आता माय होम. आता जस्ट घरी आलो. ऊन जबरदस्त पडत आहे. घरात काय करतात ते दाखवतो तुम्हाला बॅक कॅमेराने. जिग्नेश शाळेतून जेवणासाठी आलेला आहे. काय खातो यार तू? खीरपुरी खातोय. त्याला लिमिटच्या बाहेर आवडते ती खीरपुरी. मम्मी अजून परत लागते. त्या मग काय तू कोण? ज्योती बनवते पुरण. जेवण काय बनवलंय ते? कंटोरली कारली बनवलेले पीठ घालून. मुठ्या ठेवल्या का? मुठ्या काय मतलब आहे त्या कारला? लहान मम्मी शिरपूरला गेली त्यामुळे मुठ्या कोणी बनवणार नाही. त्याचे कटायस मुठ्या बनवाना. मस्त ऊन पडलेलं आहे आज. आज इथं व्हिडिओ समाप्त करतो. जय महाराष्ट्र, जय खानदेश.